डोंगरे ही हा पारगावचा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे. एकीकडे दापोलीचा खेळाडू जो स्ट्राईक वरती आहे. हे दोन्ही एक बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. तर गोलंदाजी मार्क करे गोलंदाज मणीष तात्रे. रसायनी परिसरातील एक पोसरी संघाचं घातक रसायन. डाव्या त्याचा एक जलद गतीचा गोलंदाज ज्याची आपण गोलंदाजी पाहणार. पंचांच्या उजव्या बाजूनं एक मोठा रणअप आहे. 10-12 पावलांचा रणअप घेऊन सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. पीवनचा षटक. या पहिल्या षटकामध्ये कितपत धावा येत आहेत हे पाहण्यासाठी जाऊया सरळ मैदानामध्ये. गोलंदाज यावेळेस तयार. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सी मारेशा आर पार. षटकार. अपना टाइम आएगा उठ जा अपनी राख से टूट जा अब तलाश में. परवा देख परवाने की आसमां भी सर उठाएगा. आएगा अपना टाइम आएगा मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा. ये शब्द धन्यवाद डीजे. अपना टाइम आएगा हे बलंदाजन दाखवून दिलं. यावेळेस आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि धावपलकालाही आकार आलाय. तर पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज हवी झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष या पीवनच्या षटकामध्ये. गोलंदाज आपलं वर्चस्व सिद्ध करणार का यासाठी जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस आपण बघतोय हळवारीत्या चेंडू खेळून काढलाय. कार्पेटचे सायन चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव एका धावेनं स्कोअर कार्ड वरती वाढ. 7 धावा टोटल स्कोअर कार्ड वरती येत आहेत आणि 7 हा आकडा कोण विसरणार. महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीवरती आपण पाहतो सातत्यानं 7 आकडा. पण 7 दिली खरी अर्थानं मी तर म्हणेल अल्पेश तरगुडे यांनी या मैदानावरती त्यांचं बहुमूल्य योगदान आपण पाहिलं. गेले जवळजवळ 25 ते 30 दिवस या मैदानाचं काम आणि ते पाहताना त्यांना आपण रोज या रनरंट्या उन्हामध्ये पाहिलं. त्याचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. जेल पकडण्याची संधी रक्षकाने ही संधी गमावली नाही. पहिला आदरा पहिला झटका दिला जातोय टीम मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघाला सुमितच्या माध्यमातून. नक्कीच गोलंदाजाला देव पावलाय. या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतरच्या चेंडूवरती एक धाव आणि नंतर त्याच्या वाटेला आपण बघतोय बोनस कार्ड म्हणजे अर्थातच विकेट मिळाली. सुमित सारख्या फलंदाजाला त्यानं बाद केलंय ज्याचं नेहमीच नाव घेतलं जातं. 360 डिग्रीमध्ये हा फलंदाज फटकेबाजी करतो पण त्याच्या माध्यमातनं तसं काही घडलं नाही. आपण बघतोय पहिल्याच चेंडूवरती तो बाद झालाय. तर यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हेही रसायनी परिस्थितीने घातक रसायन आहे अर्थातच मॅन फ्रॉम सावळे किरण पवार. यावेळेस स्ट्राईकवरती तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. तर सामना करणार मणीष तात्रे अर्थातच गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. तर मारिया हे नाव सातत्यानं का घेतलं जातं. मारिया एंटरप्राइजेसचे ओनर्स अर्थात मुस्तुफा दुस्ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही टीम या मैदानावरती खेळ करते. त्यांचं मी मनापासून कौतुक करेल ज्यांनी आपल्या तालुक्यातील खेळाडूंना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करताना आतापर्यंत गोलंदाजांनी उत्तम दर्जाची कामगिरी केली आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा श्वसज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज मणीष तात्रे. यावेळेस आपण बघतोय पॉइंटच्या डिव्हिजन मध्ये चेंडू पकडला जातोय पण अति घाई संकटात नाही. दुसरा गडी बाद होतोय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. अर्थातच विश्वजीत मात्रे अर्थातच अभ्या मात्र बॅक टू द पॅवेलियन. भल्ल्या भल्ल्याची वाट मी डीजे. यावेळेस चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ज्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे रायगड टेनिस क्रिकेटचा हा स्टाईलिस्ट प्लेअर मॅन फ्रॉम मुरबी अर्थातच ओमकार पाटील. यावेळेस नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. तर ओमकार पाटीलचा ज्याच्या वेळेस उल्लेख होतो
सुनील चव्हाण यांचे मोठे फॅन आहेत, ते मात्र या सामन्यामध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले, त्यांचे मी या व्यासपीठावरती स्वागत करेल. गोलंदाज तयार. यावेळेस सुरेख चेंडू खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी होती, थ्रो मात्र चुकीची आणि एका धावेचं रूपांतर दोन धावेमध्ये कसं केलं जातं याचं धावतं गणित सोडवलंय या दोन्ही फलंदाजांनी. दोन धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. नऊ धावा टोटल स्कोर कार्ड वरती येत आहेत. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे, पण येणाऱ्या चेंडूवरती एक घातक फटका येणार का, येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज हवी होणार का, याकरता जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज मणीष सात्रे तयार. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, नियम क्रमांक 23 चा वापर करताना पंचांनी हा चेंडू हेरलाय, स्वेअर चेंडूचा इशारा, अवंतर धावेनी वाढ, टोटल धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत 10 आणि 10 आकडा कोण विसरणार. सुनील चव्हाण मला सांगतायत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती सातत्यानं 10 आकडा पाहिला गेला, ज्यांच्या नावावरती एका वर्षामध्ये लागोपाठ 12 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जोडला गेलाय. ते सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा 10 आकडा आपण पाहतोय यावेळेस स्कोर कार्ड वरती. पण स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा किरण पवार. यावेळेस आपण बघतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण विकेट क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय आणि एक मोठा मासा गळाला लागताना आपण बघतोय टीम मारिया एंटरप्राइजेस खालापूर संघाला. डीजे पाचव्या क्रमांकावरती द वेल फिनिशर मॅन फ्रॉम कामोटे बारक्या कांबळे मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. याच्यावरती आता मात्र प्रेक्षकांच्या नजर आहे. जण बऱ्याच वेळा संकटामध्ये सावरलंय आपल्या टीमला, त्याला मात्र हे संकट दूर करावं लागेल. आणि P1 चं षटक यावेळेस समाप्त झालंय. आता मात्र अजूनही 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये जोरकस फटकेबाजी करावी लागणार. तर स्ट्राईक एंड वरती उभा आहे यावेळेस फलंदाज ओमकार पाटील, ज्याला मात्र चौफेर फटकेबाजी करावी लागेल, ज्याला मात्र आपल्या टीमसाठी लढा द्यावा लागेल, ज्याला मात्र खालापूर संघाच्या विरोधात एक धावांचा डोंगर रचावा लागेल. पण गोलंदाजी मार्क आहे गोलंदाज सांबर्ली संघाचा अतिशय सुंदर आणि सुरेख गोलंदाज, ज्यानं SP संघामध्ये आपला खेळ दाखवला, ओपनच्या बऱ्याच टुर्नामेंटमध्ये ज्यानं अधिराज्य केले, असा हा एक घातक गोलंदाज आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकासाठी. संदेश मुंडे मॅन फ्रॉम सांबर्ली. यावेळेस सुरेख चेंडू बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न झाला, पण ओमकारना मात्र या चेंडूला सुंदर खेळून काढला. गोलंदाजही कौतुक करावं लागेल ज्याने हा चेंडू अडवला. अतिशय भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू त्याच वेगानं मारला गेला होता, पण मी तर म्हणेल कौतुक करेल गोलंदाज ज्यानं हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि एकही धाव मात्र या चेंडूवरती खर्च झाला नाही. टोटल स्कोर कार्डवरती धावा जोडल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 10. तर 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्या, 3 गडी मात्र तंबूच्या दिशेला परतलेत. आपण बघतोय दुसरं षटक संदेश मुंडेच्या माध्यमातून, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती एकही धाव खर्च केली गेली नाही, पण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस बॅटची हलकीशी गडा घेतली, रक्षकाला हुलकावणी देत चेंडू गेला सेकंड स्लिप मध्ये. उदय कोळंबे अर्थातच मॉन्टी चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ, 11 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं 11 हा आकडा क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं का घेतला जातो, तर यावेळेस पंच आमच्याकडे हात समांतर करतात, स्वेअर चेंडूचा इशारा येतोय. टोटल आता मात्र 13 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. क्या 13 क्या मेरा, सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, सामन्यामध्ये अजूनही कोणी हरलं नाही, पण पारितोषिक मात्र प्रत्येक षटकारासाठी माननीय श्री महेशजी घिसरे साहेबांकडनं 100 रुपयाचं लागलं गेलंय.
यावेळेस आपण बघतोय कार्पेटच्या सहाय्यानं धावपळकावरती धावा वाढवल्या जात आहेत, पण आता गाडीचा गेअर बदलावा लागेल. या गाडीला मात्र टॉप गेअरमध्ये पळवावी लागेल. या गाडीला मात्र आता हवाई सफर करावा लागेल. ही गाडी मात्र चौकार षटकाराची भाषा बोलण्यामध्ये एक सक्षम करावी लागेल. ती फलंदाज यावेळेस बारक्या कांबळेला जो स्ट्राईक एंडवरती उभा आहे. यावेळेस सुरेख फटका आपण बघतोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू गेला सरळ. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रुवती पलटवार, तसा चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार. तर चार धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ, 18 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पण या धावसंख्येवरती पुन्हा एकदा हादरा दिला जातोय तो बारक्या कांबळेच्या स्वरूपामध्ये, ज्याला वेल्स फिनिशर म्हणून ज्याची वर्णी ज्याला ओळखलं जात होतं तो मात्र तंबूच्या दिशेनं परतना. पण मी आमंत्रित करतो महेशजी घिसरे साहेबांना, आपण व्यासपीठावरती या. आपण आपलं या व्यासपीठावरती सरचं स्वागत केलं जात आहे सन्माननीय समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून. किती घोळ त्यात गोंड गप्पन माग ताल जात राहुल आय लव यू च झेंड गे. आमचे प्रमुख पाहुणे मात्र व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचं मी आदरपूर्वक सत्कार करतो. त्यांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे. तो ऋषी नाईक मॅन फ्रॉम वहाळ उलवे परिसरातील हा खेळाडू, त्याच्या नावावरती एक आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. ज्याने गुडघे टेकले तर चेंडू हवाई सफर करतो आणि सरळ लँड होतो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणि गतवर्षीच्या हंगामामध्ये ज्यानं सर्वात जास्त सेंचुरी लगावल्यात असा हा खेळाडू, 17 हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती. तो नॉन स्ट्राईक वरती आहे, पण स्ट्राईक एंड वरती अतिशय घनाघाती फटकेबाज स्टायलिश खेळाडू ओमकार पाटील. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नरेश टोमरे रायगड एक्सप्रेस मॅन फ्रॉम हतनोली. नरेश टोमरे मात्र सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर सामना करणार ओमकार पाटील. फक्त दिशा दिली आणि काय घडलं, गोळीच्या वेगानं जसा स्वीटनं धागा ओवा तसा चेंडू सरळ फरार झालाय ब्रँडेड परिसरामध्ये, अर्थातच दर्शक दीर्घामध्ये 4 धावांसाठी चौकार. तर खऱ्या अर्थानं आपण बघतोय 4 धावाला जवाब असा फटका, डोळ्याचे पारणे फेडणारा फटका पाहायला मिळाला. का मला स्टायलिश खेळाडू म्हणून ओळखलं जातं याचं धावतं उदाहरण मात्र या चेंडूवरती दिले आहेत. तर टोटल धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत 22. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला नाही, पण वन बाउंड चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाईल, एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 23 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. तेजसजी मात्रे आमच्या सोमवेत जुळले गेलेत, जे आपण बघतोय एक सुंदर असे आयोजक आहे ज्यांच्या माध्यमातून केंजल स्पोर्ट्स च्या वतीने आयोजित केलेली डेची टुर्नामेंट आपण पाहतो नेहमी. पण आज मात्र नगराध्यक्ष चषकामध्ये त्यांचं एकदा स्वागत करूया. दरम्यान स्ट्राईक एट वरती उभा आहे फलंदाज ऋषी नाईक. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नरेश ठोंबरे. हे दोन्ही खेळाडू एका टीम मध्ये बऱ्याच वेळा खेळताना आपण पाहिले आहेत, पण आज मात्र एकमेकाच्या विरोधात खेळ करतात. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेत, दोन क्षेत्ररक्षक मात्र पाठला करतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चित्याची चपळाई हरणाची गती आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ, 25 आकडा स्कोर कार्ड वरती येत आहेत. सन्माननीय महेशजी घिसरे साहेब मात्र विचार करतायत या सामन्यामध्ये लाजवाब असं आयोजन आहे. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी एक हात मदतीचा म्हणून आपण बघतोय
21 रुपयाची मदत त्यांच्या माध्यमातून जोडली गेली. मी त्यांचं एकदा स्वागत करतो. मी सन्माननीय समीरजी मसूरकर साहेबांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मानपूर्वक त्यांची मदत स्वीकारावी. कॅमेरामन प्लीज आमच्या स्टेजवरती कॅमेरा घ्या. शाहरुख शेख मात्र टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करतात. महेशजी गिसरे साहेबांच्या वतीनं 2100 रुपयाचं मानधन दिलं जात आहे. आता मानधन देणं ही खूप मोलाची गोष्ट आहे, कारण की होता सबके पास आहे लेकिन देता कोई नाही आहे, जो देता है वो बड़ा होता है आणि आमच्यासाठी हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. त्यांचं पुनश्व मी स्वागत करतो. यावेळेस खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न आपण बघतोय. दर्जेदार असा लाजवाब वेगावरती स्वार होणारा नरेश टोंबरे असं वाटतंय. बऱ्याच वर्षानंतर कम बॅक करतोय की काय, पण ऋषिक नाईकला मात्र आता थांबता कामा नाही. त्याची गाडी मात्र जी सेकंड गिअरवर पडते ती गाडी मात्र आता फोर्थ गिअरमध्ये पळवायची सुरुवात त्याला करावी लागणार. सुनीलजी चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला चहाचा आस्वाद दिला जातोय, त्यांचं मी मनापासून कौतुक करेल. टोटल धावा स्कोअर कार्डवरती येत आहेत 26 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती काय घडलं तर नजर आटी दुर्घटना घटी. दांडी गोल केली फलंदाज ओमकार पाटीलची. ओमकार पाटील बॅक टू पॅवेलियन. अर्थातच संधी दिली जाणार डीजे ऑपरेटर साठी. टोटल स्कोर कार्ड वरती आल्यात. आता मात्र विशाल जितेकर हे मात्र मैदानामध्ये जात आहेत. मॅन फ्रॉम दापोली परिसरातील एक घातक फलंदाज कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ओळख रायगड परिसरामध्ये. यावेळेस कशा पद्धतीने उत्तर देणार गोलंदाजाला हे पाहणं गरजेचं आहे. 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. भावेश सावन मॅन फ्रॉम लवजी आणि अल्पेश सरगुडे यांच्याकडे नक्कीच या षटकामध्ये पारितोषिक लावलं जाईल, कारण की भावेशचे ते मोठे फॅन आहेत. पण सुनील चव्हाण यांच्याकडनं लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000 रुपये आणि फलंदाजानं जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भावेश सावन आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार. यावेळेस प्रयत्न सुरेख होता यष्टिरक्षकाचा, पण उदय कोळंबेनं झेल टिपला आणि पुन्हा एकदा हादरा दिला गेला टीम मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघाला ऋषी नाईकच्या माध्यमातून. डीजे साठे यांना झोप आली असावी. देवा 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 डीजे वारे. खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा गिसरे साहेबांचं कौतुक करेल जे आले आणि त्यांनी दानपेटीमध्ये बहुमूल्य योगदान दिलं. पण बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांना मी मनापासून विनंती करतो का आपणही त्या दानपेटीवरती आपलं बहुमूल्य दान द्यावं. तरी भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी हे दान दिलं जाणार आहे आणि जो दान देतो त्याला देव अजून देतो याची मात्र आपण दक्षता घ्या. कारण की देवाने दिले इथंच राहणार आहे, ते आपण काही घेऊन जाणार नाही, त्यामुळे ते दिलं पाहिजे. यावेळेस सोरकस पाटका चेंडू जातोय. बिग 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 अंगद पाटील ब्रँडेड षटकार. डीजे साठे निकली है दिल से तारीफ तेरी.
तर खऱ्या अर्थाने षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टोटल धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत, ज्या कॅलेंडर वरती आपण कधी पाहत नाही अशा धावा 32 या धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. आईवा कॅच मात्र पकडला गेला. त्या प्रेक्षकांना विनंती आहे, सन्मानपूर्वक आपण स्टेज वरती यायचंय, आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला जातोय, पण यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे रजत मुंडे, यांना मात्र सुरेख जेल टिपलाय आणि अंगद मात्र तंबूच्या दिशेनं परतताना. मंगता है तो आजा रसिया, नहीं तो मैं ये चली. मंगता है तो आजा रसिया, नहीं तो मैं ये चली. धन्यवाद डीजे कुणाल नाईक, मॅन फ्रॉम भिंगारी संघाचा कॅडू जो नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर दापोली संघाचा कुल कर्णधार अर्थातच कॅप्टन कुल विशाल जितेकर यावेळेस स्ट्राईक वरती आहे. टोटल धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत त्या 32 आणि आता आपण बघतोय कुणाल नाईक हा 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. भावेश यानं मात्र आपण बघतोय षटकार जरी खाल्ला असेल तरी मात्र सुंदर कमबॅक केलं, विकेट मात्र त्याच्या वाटेला आपल्याला पाहायला मिळाली. रिप्लेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय, स्क्रीन वरती आपण पाहू शकाल, पण गोलंदाज यावेळेस तयार झालाय. यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. आपण बघतोय मनीष सात्रे जोपर्यंत चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. एका धावेनं 33 आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतोय. आईवा कॅच ज्यांच्या माध्यमातून पकडला गेला ते प्रेक्षक हडपसर वर्ण मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. राजू उजडे, राजू उजडे साहेब मात्र हडपसर वर्ण आलेत. बबलू पाटील यांच्या समवेत मात्र त्यांना आपण मगाशी पाहिलं, पण आईवा कॅचचे मानकरी ठरलेत. यावेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण काय घडलं तर निर्धाव चेंडूचा खेळ करून बसलाय धावचीच्या स्वरूपामध्ये. मात्र फलंदाज तंबूच्या दिशेनं परतताना डीजे साठे की उम्र प्याल की आखिर बिसात क्या. प्रेक्षक मगाशी नाचताना आपण अंपायरांना पाहिलं, पण यावेळेस प्रेक्षकांना पाहू शकाल. स्क्रीन वर नक्कीच त्याचं जाहीर चित्रीकरण केलं जाईल. तालाजी रंगाळे हे ते प्रेक्षक आहेत. धन्यवाद डीजे, धन्यवाद तानाजी रंगाळे साहेब, तुम्हाला संधी दिली जाईल, पण गोलंदाज यावेळेस तयार. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका. मॉन्टी उदय कोळंबेने केलेली चूक कदाचित गाठक ठरू शकते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट होणार का, पण तोपर्यंत काय घडलं तर एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती आणि धावचितच्या स्वरूपामध्ये विशाल जितेकर बॅक टू द पॅवेलियन. आता मात्र संधी दिली जाणार तानाजी रंगाळे साहेबांना, त्याचबरोबर डीजे ऑपरेटरला. कमांड डीजे किरण DJ जरा शांत रहा. आयबा कॅच ज्यांनी पकडल्या, खऱ्या अर्थानं आमचे महेश शेठ गिसरे जे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांच्या वतीने नक्की तिथे मात्र आयबा कॅचसाठी पारितोषिक देण्यात येत आहे.
परंतु जर विचार केला चार षटकांचा खेळ संपलाय, चार षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा फळकावायला लागल्या, तर 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते मारिया इंटरप्राइजेस प्रणित 11 खालापूर संघासमोर. 24 चेंडू 35 धावा तेजेश मात्र सर आमच्या समोर येते. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आमचे महेश शेठ घिसरे ज्याने खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी एक मोठा हात केलाय, मदतीचा मोठा हात दिलाय नक्की. तर तुषार धुमाळ याच्यासाठी सुद्धा 500 रुपये दिलेत आमचे महेश शेठ घिसरे, आणि त्यांचा सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिला पाहिजे नक्कीच. जर विचार केला तर एक अंडरमचा सामना होता आणि तिथे मात्र महेश शेठनी तब्बल 25,000 रुपये मात्र सर्व खेळाडूंना वाटले होते. महेश शेठ घिसरेचं सुद्धा मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे. चोवीस चेंडू 35 धावांची. डीजे थोडा आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो. 24 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता असताना नक्कीच थोड्या वेळाने तुम्हाला माईक सर्व नागरिकांना सर्व प्रेक्षकांना माझा अगदी प्रमाणपणे नमस्कार. पण आज मी जो जिवंत आहे, आज जो जिवंत आहे माझा मित्र परिवार जो माझं नाव घेतोय त्याच्यामुळे जिवंत आहे. समीर भाऊ माझे मित्र, मुस्तू कयूम पाटील, रमेश भाऊ हात कट झाले त्यांचे, 40 टन लोड माझ्या अंगावर होता, मी जिवंत राहिलो म्हणून तुमच्या समोर मी आज आहे. सर्वांचे सहकार्य आभार मी मानतो ह्या खेळाला आणि हे सहकार्याला आणि ह्या एक जनरेशनला. माझं कधीही सहकार्य असल काही बोलू नका, अभिमान आहे मला आणि हे कार्य कायम चालू ठेवा, मी तुमच्या संगती आहे. समीर भाऊ अभिनंदन तुमचं, तुमच्या बर्थडेला अगदी माझं सहकार्य. जय महाराष्ट्र, हिंदुस्थान अपना, आप सब अपने साथ. हॅलो. तर आपण बोलूया मैदानावरती जिथे सामना रंगतोय, मैत्री स्पोर्ट्स पळसपे वर्सेस मारिया इंटरप्राइजेस प्रणित 11 खालापूर संघा दरम्यान. मारिया इंटरप्राइजेस प्रणित 11 खालापूर संघाने पहिले चार षटकामध्ये 34 धावा केले, समोरच्या संघासमोर दिल्या तरी 35 धावांचा आव्हान ठेवलंय. तर आता मात्र बघूया मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघातून संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक रेटोय. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज मयूर वाघमारे. मयूर वाघमारे स्ट्राईकला असणारा फलंदाज मुनीर पटेल. चांगला चेंडू होता इथे मात्र पॉइंटच्या दिशेने हलकीशी प्लेसमेंट, एक धाव निश्चित रूपे भेटेल. तर अशा तऱ्हेने एक या धावसंख्येने श्री गणेश आपलं खातं स्वतःच आणि संघाचं सुद्धा ओपन केलं. एक या धावसंख्येने धावसंख्या फलकावती लागते. एक अर्थातच येणाऱ्या 23 चेंडूमध्ये गरज होती 34 धावांची. 23 चेंडू 34 धावा, अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं मारिया इंटरप्राइजेस प्रणित 11 सावरडी संघाच्या गोलंदाजाकडून. परंतु इथे मात्र जर विचार केला तर मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघाकडून सुद्धा एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहे. या गोलंदाजामध्ये आता मात्र एक मात्र युद्ध आपण पाहणार आहे, एकातर्फे रजत मुंडे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर वाघमारे. दोन्ही रायगड रायगडमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू आहे. परंतु इथे मात्र जो फलंदाज आहे रजत मुंडे यांनी मात्र एरलाय, एक धाव निश्चित भेटते, धावसंख्या एक ने भारतीय पोचते दोनच्या घरात. अर्थातच येणाऱ्या 22 चेंडू मध्ये गरज येती 33 धावांची. मी विनंती करतो अंतर लॉजिस्टिक कामटे संघाचा कर्णधार आणि रायगड 11 संघाचा कर्णधार
आपण नक्की तिथे आमच्या अतिथी कक्षासमोर यायचंय, नाणेफेकीचा कौल करायचंय. तर मी विश्वजित ठाकूर, तर नक्की इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते, दोन धावा. चांगला चेंडू होता, आकुट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र मी म्हणेल मिस स्ट्रोक होता. एक धाव निश्चित रूपी लेग बायच्या स्वरूपात येते, धावा कशा येवो, परंतु येणं गरजेचं आहे. या वेळेला मी म्हणेल मारिया इंटरप्राइजेस प्रणित इलेव्हन खालापूर संघासाठी, परंतु गोलंदाजी मी म्हणेल प्रणित जो गोलंदाज मयूर वाघमारे लाजवाब गोलंदाजी टाकतोय. पॉवर प्ले षटक आहे, या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा ह्या करायच्या होत्या समोरचा, परंतु इथे मात्र पूर्णपणे रोखून ठेवतोय तो गोलंदाज मयूर वाघमारे. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच शॉर्ट स्क्वेअरलेग मध्ये एक धाव निश्चित भेटेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची फेक करणार तोपर्यंत एक धाव ते पूर्ण. धावसंख्या एक ने भरती पोचते, 4 या आकड्यावरती 4 धावा फळकावरती लागतायत. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी, अर्थात अजूनही जर विचार केला तर मयूर वाघमारे एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय, आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मागच्या सामन्यातला तो खऱ्या अर्थानं सामनावीरचा किताब ज्याने प्रदान केलेलं तो मात्र चांगली गोलंदाजी करतो या मैदानावरती. चांगला चेंडू आणि इथे मात्र चेंडू जातोय लगोपच्या डोक्यावरून आलेला देखणा फटका, खणखणीत षटकार. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. सैता पाकाचे महिने येईन मी तुझे दतरला, सैता पाकाचे महिने येईन मी तुझे दतरला, माझी एक विदा आई ते तारले डोंगराला, माझी एक विदा आई ते तारले डोंगराला. सैता पाकाचे महिने येईन तुझे मी दतरला, सैता पाकाचे महिने येईन तुझे मी दतरला. धन्यवाद. नक्कीच आपण आता आयपीएलचा घनासन चालू आहे, आपण चेअर्स गर्ल्स पाहतोय, परंतु खऱ्या अर्थानं इथे मात्र चेअर बॉईज तानाजी चेअर अंकल, तानाजी चेअर अंकल यांचं मात्र इथे आपण प्रत्यक्ष पाहतोय. चांगलं इथे मात्र प्रेक्षकांची मनोरंजन करतायत. धावसंख्या फळकावरती लागते 10, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज होती 25 धावांची. तर नक्कीच रायगड संघाचा कर्णधार आलाय, तर मी शाहिद शेख हे सुद्धा उपस्थित होते, त्यांचं त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय. तर मी आमचे प्रमुख मान्यवर मी मितेश शेठ आणि मुस्तुफा शेठ यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मुस्तुफा दुसते आणि मितेश शेठ यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चांगला चेंडू इथे मात्र एक धाव निश्चित भेटते, धावसंख्या एक ने वाढतंती पोचते 11 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 17 चेंडू मध्ये गरज होती 24 धावांची. नक्कीच जोमदळे जे चेअर अंकल ते त्यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय सुनील चव्हाण यांच्याकडनं. मॅच संपल्यानंतर त्यांनी हा पारितोषिक आपलं घेऊन जायचंय. तानाजी जोमदळे यांना 100 रुपयाचा हॅलो. तर नक्की तिथे मात्र एक चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुणाल नाईक एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधलं, बऱ्याचशा कमी वयामध्ये मोठं नाव कमवलंय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय शाहिद शेख. चांगला फटका इथे मात्र एक धाव नक्कीच इथे मात्र कदाचित थोडंसं फंबल झालेलं, एक धाव निश्चित भेटेल गल्ली रिझर्वमध्ये विजय अर्थातच रायगड विश्वजित ठाकूर यांना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांनी आपला निर्णय काय असेल त्वरित कळवायचा आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. धावसंख्या एक ने वाढते ती पोचते 12, 12 धावा फळकावरती लागतायत. सोळा ते 20
चांगला चेंडू इथे मात्र हवाई फायर यष्टीरक्षक स्वतः चेंडू वरती येतोय आणि हा झेल मात्र सुटतोय आणि नेहमीच म्हणतो आपण पकडो के कॅच तो बोल के झकास पाणी घेते स्प्रे जरा जायचं मैदानावरती लगेच जायचंय पाणी पण घेऊन जा जरा थोडीशी दुखापत झाली आहे बघा स्क्रीनवरती श्री गणेश स्पोर्ट्स होम वरची खोपोली याचे प्रोप्रायटर तुषार धुमाळ आज आयबॅकसाठी बरेचसे त्यांनी कॅप्स लावले आणि आम्हाला सुद्धा सांगितलं प्रवीण दुगडे असतील विनोद सोळंकी असतील तर आम्हाला सुद्धा जाताना आणि समीर सोमणे सर असतील जाताना आपल्याला सुद्धा एक एक कॅप भेटणार आहे तर आमचे स्कोरर नितेश तरे यांना सुद्धा कॅप भेटणार आहे या तुषार धुमाळने आम्हाला सांगितलंय नक्कीच आम्ही मनापासून तुषार धुमाळ्याचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो परंतु इथे मात्र प्रयत्नाची परकष्ट केलेली थोडीशी दुखापत झाली ऋषी नाईक जो खऱ्या अर्थानं वाळचा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे परंतु इथे मात्र पूर्णपणे फिट झालाय तो आणि थोडीशी इजा झाल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक खेळण्यासाठी कमबॅक होतो झेल मात्र थोडासा मिसफिल्ड झाली एक धाव निश्चित भेटते रजत मुंडे सारख्याला इथे मात्र जीवनदान भेटतोय आणि नक्कीच नेहमी आपण म्हणतो जेव्हा जेव्हा जीवनदान भेटतं तेव्हा मात्र थोडासा नुकसान नक्कीच होतं प्रतिस्पर्धी संघाला एक धाव वाटते धावसंख्या एक न वाढते ती पोचतोय 13 अर्थातच येणाऱ्या 15 चेंडूमध्ये गरज होती 22 धावांची चांगला चेंडू इथे तर मात्र बॅक टू द बॉलर एक इथे मात्र निश्चितच डॉट चेंडूची समाप्ती होते डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिरावते 13 14 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही गरज चांगला फटका इथे मात्र काव कॉर्नर निजामध्ये चेंडू जाते गोळीच्या वेगाने आलेला वन बाउंस 4 धावांसाठी संधी भेटते डीजे ऑपरेटरला धन्यवाद डीजे धावसंख्या वळकरती लागते 17 येणाऱ्या 13 चेंडू मध्ये गरज होती 18 धावांची तेरा चेंडू 18 धावा फलंदाजी मार्ग होते फलंदाजी काय लाजवाब फलंदाजी करते फलंदाज मुनीर पटेल एक षटकार मारला एक चौकार मारला लाजवाब फलंदाजी करते आज चांगला फटका इथे मात्र हवाई फायर बॅक टू द बॉलर इथे मात्र पहिल्या टर्म मध्ये झेल कदाचित सुटला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये झेल पकडतोय फलंदाज मुनीर पटेल यांच्या पारीत होते धावसंख्या बळकावती लागते 17 एक गडी बाद 17 दोन षटकाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज होती 18 धावांची संधी भेटते डीजे ऑपरेटरला या कोली बाऱ्याची शान आई तुझ देऊला नक्कीच आज मात्र सर्वांची नावं ज्या आयोजकामध्ये आमच्या मनोज भोईर असतील परत आमच्या सुनील चव्हाण असेल आकाश शेठ कलवार असतील संदेश मात्रे असतील खऱ्या अर्थानं पट्ट्या भायोके भाय पट्ट्या भाय अर्थातच मनोज देशमुख असतील संदेश येवळे असतील या सर्वांची नावं आपण घेणं गरजेचं आहे तर नक्कीच काल रात्री मात्र मामूच्या ज्या डायरीमध्ये नाव होतं त्यांचं तो नाव मात्र त्यांनी खोडलंय आणि काल मात्र मोठं योगदान दिलं मनोज देशमुख यांनी परंतु इथे मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज होती 18 धावांची आता मात्र एक नवीन फलंदाज येतो ज्याला रायगडमध्ये सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून म्हणला जातो तो मात्र स्ट्राईकला येतो फलंदाज हर्षद पेंडारी बंटी
तर गोलंदाजी मार करती गोलंदाज अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी. अंगद पाटील इनामपुरी गावातला हा एक अतिशय गुणवान खेळाडू. कॅम्पोली नेनकंड गोलंदाजी असतो तेच तारा गोलंदाज. तर नॉन स्ट्राईकला बघितलं आपण रजत मुंडे आपल्या वैयक्तिक चार धावांवरती खेळतोय. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे अजूनही ती 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. स्ट्राईकला फलंदाज बंटी. पहिला चेंडू अतिशय देगणा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. एकदा तर निश्चित भेटेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत नक्कीच दोन धावा इथे मात्र संपादन होत आहे. धावसंख्या 2 ने वाढती पोहोचते 19 या आकड्यावरती. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज येते 16 धावांची. 11 चेंडू 16 धावा. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे किंवा जर विचार केला तर मैत्री स्पोर्ट पणवेच पळसपे संघाकडून जर 2-4 डॉट चेंडू आले तर नक्कीच हा सामना अजून रंगतदार अवस्थेत पडेल. किंवा एखादा मोठा षटकार आला तर नक्कीच हा सामना मारिया मारिया इंटरप्रायजेस प्रणित 11 खालापूर संघादरम्यान नक्कीच तो मात्र जवळ नेणार आहे. परंतु इथे मात्र जो गोलंदाज आहे गोलंदाज अंगद पाटील बराच अनुभव आहे. एक चांगला गोलंदाज आहे यंग टॅलेंट गोलंदाज आहे. छोट्यासा नक्कीच आपण पाहतो इनामपुरी गावातून आलेला परंतु मोठा मी म्हणेल आतापर्यंत त्याचं काम आहे. हर्षद पेंडारी मात्र स्ट्राईकवरती आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. चांगला चेंडू इथे मात्र मी म्हणेल कही पी निघाय कही पी निशाना जाना तवाशी पोच गे काशी. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. धावसंख्या 33 धरवत्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 19 येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज होती 16 धावांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची कडा लागतोय. फलंदाज हर्षद पेंडारी यांच्या पारीचा होतोय अंत. मोठा हादरा बसतोय तो मी म्हणेल मारिया इंटरप्राइजेस प्रणित 11 खालापूर संघाला संधी भेटते डीजे ऑपरेटरला. अर्थातच येणाऱ्या असं वाटलं तर 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना अंगद पाटील याला मात्र कर्णधाराने विश्वासार्थ ठरवलेला. परंतु तो मात्र त्या विश्वासाला खरा उतरला. खऱ्या अर्थानं 3 चेंडू आतापर्यंत खेळ संपला. 2 धापा दिल्या आणि एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला धाकड फलंदाज म्हणतात खालापूर संघाचा तो मात्र बंटी हर्षद पेंडारी याला मात्र माघारी परतवलंय. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज होती 16 धावांची. 9 चेंडू 16 धावा. आता मात्र स्ट्राईकला असणारा फलंदाज ज्याला रायगडमध्ये मास्टर माइंड म्हटला तर बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटमधला तो मात्र आज फलंदाजासाठी येतोय. संजय सोळंकी उर्फ इकू गोलंदाजी मार्गवरती अंगद पाटील. चांगला चेंडू इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. टप्प पडल्यानंतर थोडा बाहेर आला. फलंदाज मात्र आशाळभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये गरज होती 16 धावांची. हा चेंडू 16 धावा. एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. किंवा एखाद 2 डॉट चेंडू गेले तर नक्कीच मैत्री स्पोर्ट्स पळसपे हा संघ सामन्यामध्ये आपली जी बाजू आहे ती भक्कम घटवू शकतो. अंगद पाटील याची प्रशंसा करावी तितकी कमी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत 2 धावा दिल्या आणि बंटीसारखा फलंदाज त्याला मात्र माघारी धाडलंय. तो अंगद पाटील चांगली गोलंदाजी करतो या मैदानावरती. इथे मात्र खराब चेंडू होता आणि इथे मात्र पंचांचा सर कल्याणी सरांचा इशारा येतोय. हा स्वेअर चेंडू आहे. क्रिकेटचा नियम क्रमांक 23 वापरला जातो. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 20. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये गरज होती 15 धावांची. 8 चेंडू 15 धावा. हा सावणा अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. खऱ्या अर्थानं जर विचार केला समीर सोमणे सर असतील प्रवीण दुगाडे सर असतील यांनी सुद्धा सांगितलं की हा सामना एक अतिशय हाय वोल्टेज सामना होऊ शकतो यात तीळ मात्र शंका नाहीये.
फुलटा चेंडू स्लोवर फुलटा चांगला फटका होता एकदा तो निश्चित भेटेल क्षेत्र रक्षक मात्र तिथे तैनात आहे चांगला इथे मात्र प्रयत्न करतोय इतकी चांगली फेकी होत्या धावसंख्या एक ने वाढते ती बसते एक बीचच्या घरात येणाऱ्या सात चेंडू मध्ये गरज येते 14 धावांची आणि नक्कीच इथे मात्र सर्व जेवढे समालोचक असतील जेवढे आयोजक असतील आणि जेवढे पंच असतील आणि स्कोरर यांच्यासाठी आकाश शेट कलवार यांच्याकडनं इमेजिकेचं जे तिकीट आहे ते फ्रीमध्ये धन्यवाद आकाश शेट कलवार यांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे जे ॲडलॅब इमेजिका आहे सर्वात मोठं आमच्या इथे नक्कीच त्याच्या त्या तिकीट आम्हाला मात्र देण्यात आलं आहे त्यांचं आपण मनापासून धन्यवाद मानूया चांगला चेंडू इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता एकदा तो निश्चित भेटेल क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एकदा होते पूर्ण येणाऱ्या सहा चेंडू मध्ये गरज होती 13 धावांची धावसंख्या फळकावती लागते 22 दोन षटकाच्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 22 येणाऱ्या सहा चेंडू मध्ये गरज होती 13 धावांची कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे सध्या भेटते डीजे ऑपरेटरला आणि नक्कीच आपण पाहतोय आज मात्र सर्व प्रेक्षक मजा लुटत आहेत कारण की खऱ्या अर्थानं आज ओपन अप आहे आणि ओपनच्या अपमध्ये जर पाहिलं तर मी म्हणेल हा जनसमुदाय पाहतोय आणि अलर्ट गर्दी पाहतोय या क्रिकेट वेड्यात प्रेक्षक खऱ्या अर्थानं या सर्व क्रिकेटप्रेमींचं खेळ पाहण्यासाठी आलेत परंतु जर विचार केला तर आता मात्र हा सामना पूर्णपणे एक रंगतदार अवस्थेत पोचला येणाऱ्या सहा चेंडूमध्ये गरज होती 13 धावांची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय विशाल जितेकर विशाल जितेकर हा मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय बराच वर्षाचा अनुभव आणि मी म्हणेल एकतर्फी सामने अशा प्रकारे त्यांनी बरेचसे जिंकवले आहेत दापोली संघाला आणि कॅप्टन कुल ज्याला ज्याची उपमा अर्थातच येणाऱ्या सहा चेंडूमध्ये गरज होती 13 धावांची चांगला चेंडू ही ते मात्र चांगला चेंडू टाकलाय येणाऱ्या पाच चेंडू मध्ये गरज होती 13 धावांची धावसंख्या फळकावती लागते 22 चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे एक धाव तर निश्चित भेटेल आणि नक्कीच तेवढंच चांगली आपण थ्रो पाहतोय येणाऱ्या चार चेंडू मध्ये गरज आहे अजूनही 12 धावांची धावसंख्या फळकावती लागते 23 धावा फळकावती लागतात चार चेंडू मध्ये दोन षटकार अर्थातच 12 धावा येणं गरजेचं आहे प्रवीण दुगाडे सर आमच्या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांचे मित्र खास जे पॉईंटवरनं आलेत किरण देशपांडे याचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल जिथे प्रवीण सर तिथे किरण देशपांडे हे समीकरण जुळून येत आहे तर नक्कीच त्या किरण देशपांडेचं सुद्धा मनापासून आपण स्वागत केलं पाहिजे परंतु जर विचार केला तर येणाऱ्या चार चेंडू मध्ये गरज होती 12 धावांची स्ट्राइकला फलंदाज संजय सोलंकी चांगला चेंडू आणि इथे मात्र चेंडू जात लोगोंच्या डोक्यावरून आलेला देखणा षटकार धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 29 येणाऱ्या तीन चेंडू मध्ये गरज होती 6 धावांची संधी भेटते डीजे ऑपरेटरला अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं
सहा धावांची गरज आहे खोप खालापूर खोपोली संघाला. नक्कीच जर हा अजून एक षटकार आला तर महेश शेट घिसरे यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र मारिया इंटरप्राइजेस प्रणित इलेव्हन सावरली संघासाठी आहे. परंतु येणाऱ्या तीन चेंडूसाठी सागरावांची गरज. चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा प्रमिक होतो. एक इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तो पूर्णपणे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. येणाऱ्या दोन चेंडूमध्ये अजूनही गरज आहे ती सहा धावांची. दोन चेंडू सहा धावा अर्थातच इथे मात्र तेजेश मात्र थोडं टेन्शनमध्ये. तर पाहिलं गेलं तर मुस्तफा दुसते ते थोडं टेन्शनमध्ये. येणाऱ्या दोन चेंडूमध्ये गरज आहे ती सहा धावांची. इथे मात्र फलंदाज बाद होते संजय सोळंकी. येणाऱ्या एक चेंडू मध्ये गरज होती सहा धावांची. आता मात्र हा सामना सुद्धा एक आहे वोल्टेज सामना. कारण की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येणार यात तीळ मात्र शंका नव्हती. परंतु येणाऱ्या एक चेंडू मध्ये गरज ती सहा धावांची. हा सामना महेंद्र सिंग धोनीचा स्टाईल फिनिश करतो की हा चेंडू डॉट टाकतोय. गोलंदाज विशाल जितेकर हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा प्रवीण दुगडे सर पहिल्या सामन्यामध्ये विशाल जितेकर हा कदाचित या स्क्वॉड मध्ये होता. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये आल्यानंतर काय गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं पूर्णपणे या मैत्री स्पोर्ट्स पलस्पे संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय त्या विशाल जितेकर. आणि का आपण त्याला कॅप्टन कूल म्हणतो याची मात्र इथे त्यांनी मात्र नक्कीच त्याच्याकडनं जे 100% इफेक्ट असतं ते मात्र दिलं या मैदानावरती. येणाऱ्या एक चेंडू मध्ये सहा धावांची गरज. मित्रांनो जोरदार ताळ्या या चेंडूसाठी. एक चेंडू सहा धावा. एक चेंडू सहा धावा रजत मुंडे ज्याला खऱ्या अर्थानं रसायनीची आणि अशा तऱ्हेने मैत्री स्पोर्ट्स पळसपे हा संघ विजय झालाय पराभूत झालाय. मारिया इंटरप्राइजेस प्रणित इलेव्हन खालापूर संघ दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक अभिनंदन. सामन्याचा मॅन ऑफ मॅचचा किताब जात आहे. या सामन्याचा मॅन ऑफ मॅचचा किताब जात आहे. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच होती आणि त्या लो स्कोरिंग मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि पूर्णपणे आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवलं. तो म्हणजे इनामपुरी संघाचा अंगद पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो आमचे प्रमुख माननीवर